ही परंपरा आमची 72-73 वर्षापासून आली वडिलांपासून. आमच्या वडिलांनी बैलाचा व्यापार केला आहे. वडिलांच्या मागंबी आम्ही परंपरा कायम ठेवलेली. अलीकडे बैलांचं गिराक थोडं कमी झालं आहे, त्यामुळं गायात मुलगा शिरला आहे. जर्शी गायांचा व्यापार करतो बेंगलोर आणून, तर वर्षाला आम्ही 10-15 बैल आणतोच पोळ्याकरता. 8 दिवस आधी आणायचे, पोळा झाले 2 दिवसांनी विकून टाकायचे. परंपरा कायम ठेवली आणि किती वर्ष झालं? 72-73 वर्ष पूर्ण झाले. आता या ठिकाणी तुम्ही बैल घेऊन आलेला आहे, ती कुठून तुम्ही खरेदी कुठून केली आहे? गेवराई, जामखेड, राशीन आणि काष्टी इथून जमा केले. कर्नाटकला गेलोच नाही, माल कमी पडला कर्नाटकला. म्हणजे सुरुवातीपासून ह्याच्या आधी कुठून घेतो? कर्नाटक पूर्ण कर्नाटक बैल आणायची, इथून आणायचं नाही इथे विकायची. हे आमचे जुने सहकारी राशींचे दहाशा मोदळ नाव आहे त्यांचं. 8-10 वर्ष तिन्ही जर्शी गायत गेलेत. कशामुळे कमी आलंय प्रमाण? हे लोक सांभाळ नको, म्हणजे गावरान गाय सांभाळत नसल्यामुळं बैलांचं प्रमाण कमी झाले. बैलाचं महत्व शेतकऱ्याला आज कळणार, अजून 22 वर्षांनी कळलं. एक बैल केवढ्याला घ्यावा लागेल? आता यांत्रिकीकरणाचा युग आलेला आहे, लहान मुलांना सुद्धा आता कुठं बैलपोळा नेमका काय असतो हे काही दिवसांना आता समजणार सुद्धा नाही. मातीच्या बैलावर कळतं त्यांना, मातीने कुंभारान बैल तयार करायचे आणि पोळा कसा असतो कळतो. ही परंपरा कायम आम्ही ठोकळ. शहरातले व्यापारी जे आहेत का, गुजर मारुती नगर, सगळे बाया माणसं पुरणपोळी चारतात बैलांना. आमच्याशिवाय पोळाच करणार नसतो कोणाचा. तुम्ही कशा पद्धतीने साजरा करता दिवसभर पोळा? 7-8 माणसं असतात दोस्त कंपनीत, त्यात कुरुडाळीचे व्यापारी आहेत, यांनी ही पाडोळीचे व्यापारी आहेत करमाळा तालुक्यातले, ही काष्टीचे गायांचे व्यापारी आहेत, ही पेडगावचे मशीनचे व्यापारी आहेत. आमच्या मुलाचे दोस्त आहेत, पोळ्याला येतातच. हा जो बैलांचा व्यापार आहे हे तुम्ही करताय का? आता तुमचा ह्या पुढील तुमचा मुलगा मुलगा बघतो सगळं. आता 3 वर्षात मी काय बाजार बघत नाही. माझी वडील आजोबा. आता हे जे बैल आहेत हे नेमका याची विक्री म्हणा किंवा याची मागणी कशा प्रकारे आणि कुठून होते तुम्हाला? माल बघून त्याची किंमत होती. पहिला मुद्दा ही माल तर कमी पडला पण किंमती वाढल्या. मागच्या वर्षीपेक्षा एका जोडीला 50,000 किंमत वाढली. 1 लाखाला जोड मला जास्त, 1.25 लाखाला, 40 लाख, 1.5 लाखाला घ्यावा लागतील जोडात. यांत्रिकीकरणाचा युग आलेला आहे, त्यामुळे आता बैलाला आता एवढी किंमत राहिलेली नाही. काय बैलाला किंमत आहे पण पाळी नाही, माल कमी पडला, माल कमी राहिलेला नाही, सांभाळणारे लोक थोडी. त्याच्यामुळं आम्हाला हौस आहे, किती पैसे गेले बघत नाही आम्ही. पोळ्याला बैल आम्ही आणतो, 15-20 रुपये खरी चालले बैलांची, तेव्हा 15 बैल झाले. दरवर्षी आता आपण त्या बैलांचा व्यापार करताय, बैल आपल्याकडे नसतात कंटिन्यूचे, परंतु बैल पोळ्यासाठी साधारणतः किती बैलांची खरेदी करताय आपण? यावर्षी 15 जमलेत. 25 बैल टार्गेट असतं, 20 बैल टार्गेट असतं. 1 वर्षी 41 बैल मिळवलं होता पोळी असताना. त्यावेळेस बैलांना गिराई घेतच होतं, माल बी मिळत होता. आता माल बी मिळत नाही. येत्या काही दिवसांमध्ये बैलपोळा हा नाम मात्र राहील. यांत्रिकीकरणाचा युग आलेला आहे, शेतकरी हा अत्याधुनिक शेतीकडे वळत चाललेला आहे, याविषयी काय सांगाल? सर्वप्रथम आज बैलपोळ्यानिमित्त सर्व शेतकरी बांधवांना बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा. आज बैलपोळा, आज सावन कुटुंब मोठ्या उत्साहात, दिवाळी सणापेक्षाही मोठ्या उत्सवात आम्ही करमाळा शहरातून मिरवणूक काढत, वाजत गाजत त्यांची मिरवणूक काढत हा साजरा केला जातो. त्याचं कारण की आमचे आजोबा यांनी हमाली करत करत हा व्यवसाय एका खोंडापासून सुरू केला आणि आज त्याचं मोठ्या स्वरूपात व्यापार, म्हणजे जवळजवळ कमी 3-4 तालुक जिल्ह्यात आणि 10-15 तालुक्यात हा व्यापार सध्या चालू आहे. सावन कुटुंबाचं व्यापारामध्ये नाव आहे. तेव्हापासून नंतर अण्णांनी केला, त्यानंतर अण्णांच्या पाठीमागं आमचे चुलते आप्पांनी केला, आता आमचे भाऊ किरण हा व्यापार बघत आहे. तर हा इतका मोठा सण साजरा करण्यामागं अजून एक उद्देश की जी नवीन पिढी त्याच्यामध्ये आता सध्या ते चित्रीकरणामध्ये, पुस्तकात, मोबाईलमध्ये, मीडियामध्येच फक्त ते वाचतात बघतात, परंतु त्यांना प्रत्यक्षात समजावं. आणि हे करमाळा शहरात एकमेव म्हणजे आमचा सावन कुटुंबाचा बैलपोळा आम्ही त्याच्यामुळं मोठ्या उत्साहात साजरा करतो की येणाऱ्या पिढीला दिवाळी सणापेक्षा मोठा करतो की त्यांना जेणेकरून ह्या बैलाचंही महत्त्व कळावं की शेतीला बैलाशिवाय म्हणजे असा पर्याय नाही. आधुनिकीकरण आले त्यामुळं बैलाचं महत्त्व थोडं कमी झालं आहे. बैल सांभाळायचं म्हणलं तरी कष्ट आहे, पैसा लागतो आहे,
पण अजूनही करणारा बिल लागतोय, परंतु येणाऱ्या पिढीला वस्तुस्थिती समजावं म्हणून आम्ही हा सण साजरा करतो. ह्या बैलपोळ्यापेक्षा वेगळं बैलापेक्षा काहीतरी वेगळा व्यवसाय थाट वाटला नाही का? नाही, मी लहानपणी पाचवी शाळा असताना मी आजोबांसोबत राहायचो. माझे आजोबा मोठे चुलते सगळ्यांसोबत शाळेत कमी जाताना मी व्यापार लाईनमध्ये यांच्यासोबत राहिलो, त्याच्यामुळे मला ह्या व्यवसायाचा छंद लागला. मग मी आजोबांचं चुलत्यांचं वडिलांचं बघत आलो पाठीमागं सगळ्यांचं, ह्यांचा व्यवसाय बघत असताना मला पण ते टिकवायचं करायचं नाव चालवायचं, म्हणून मी पण ही परंपरा टिकवायसाठी की मी बैलपोळा साजरा करतो. आम्ही सावून टिकलो, आमचे पणजोबा म्हणजे आजोबा आम्हाला सांगायचे मी लहान असताना की पण त्यांच्या वडिलांनी आमच्या पणजोबाने व्यापारात त्यांची शेती गेली होती, पण आज जी आमची 100 एकर 150 एकर शेती, आज आमचं जेवढं सावंत कुटुंब जी नाव 3 जिल्ह्यात जी नाव आहे, ही फक्त व्यापारामुळंच, ही बैलांच्या व्यापारामुळंच आमचं नाव लौकिक झालेलं आहे, दुसरं काय नाही. त्यावेळेसचा काय नेमका त्यावेळेस सुरुवातीचा जे बैल खरेदी करण्याचा जो उपक्रम झाला सुरू झाला तो त्यावेळेस नेमकं काय झालं? त्यावेळेस ही लाळ कुरकुऱ्यात बैलांचा तोटा आलता, त्याच्यामध्ये त्यांची शेती गेली होती, पण नंतर ती 40 गाव लांब गेल्यामध्ये आमच्या आजोबांनी जिद्दीवरती व्यापार करून दाखवला, तिथनं पुढेही सगळं झालेलं आहे. आज आम्ही पण जी बैल गोळा करतोय की आत्ता यंदा पाऊस काळ ज्यादा असल्यामुळे लोकांना बैलाशिवाय पर्याय काय नाही, ट्रॅक्टर आणत जात नाही, बैलांनी लहानपणी सांभाळ मोठा बैल झालेला नाही, त्यामुळे बैलांच्या किमती वाढल्या. गाई गावरान कोणी पाळत नाही, कोण घरचा बैल कोण तयार करत नाही, गावरान गाय सांभाळ लोकांना पर्याय मार्ग सांभाळायला पाहिजे. आपलं नाव काय? संतोष गाडे. कुठले? कुर्डवाडीपासून. किती वर्षापासून आपण या व्यापारामध्ये आलो? आम्ही 2000 पासून लहान होते, डावपासून दर्श गाई व्यापारमध्ये. त्या ह्या 2000 सालापासून. हा, आता आप्पाची आमच्या 2-3 वर्ष आप्पाचा आम्ही आदर्श घेतो काय, आप्पा 2 वर्ष झालं आम्ही पोळा बघण्यासाठी येतो करमाळ्यासाठी, तर अभिनंदन वाटतं आम्हाला पोळा बघण्यासाठी. आमच्या एका आपल्याच माडा तालुक्यात असं करमाळ तालुक्यात काय, पण करमाळ एवढा पोळा असं कुठंच साजरा होत नाही. असं आपल्या गावात सुद्धा साजरा करावा वाटतंय का? हा वाटतंय, पण साजरा असा होत नाही काय. आम्हाला असं वाटतं सावन परिवार अभिनंदन वाटतं काय. म्हणजे अशा प्रकार तुमच्या गावामध्ये किती शेतकऱ्यांकडे बैल आहेत? म्हणजे बैल नसल्याचं गावात बैल नसले वाटते. बैल बैलपोळा आता फक्त पुस्तकात राहिलं. सारंग कल्याण राम. आपण कशाचा व्यापार? गायांच्या प्रकार किरण आम्ही किंवा बेंगलोर राहतानी संघ मंगळ जातो येतो. 2015 आप्पा आम्ही समुद्री संघ जातो, आनंद संघ मगं जाऊन संघ मगं येतो. गायांचा व्यापार बरा वाटतो का बैलांचा? गाय आम्हाला गायांचा बरा वाटतो. हा, बैलांचा आमच्या आमचे दलाली आप्पा अमृत छप्पा असतात. दुधाचा व्यवसाय आता तेजीत चालू असल्यामुळे आता गायांना जास्त मागणी आहे. थोडा शिल्लक आहे, थोडा दर कमी होऊन त्याच्यामुळे थोडं शिल्लक आहे. काय मग आम्हाला 85 गाय लागते काय? आपलं नाव काय? नाव सारंग शहाजी भोसले काष्टी. आपण कशाचा व्यापार? गायांचा व्यापार. तीन पिढ्यापासून गायांचा व्यापार आहे. आजोबा करत होते बैलांचा, वडील बैलांचा करत होते, पण कालांतराने दुष्काळ पडल्यामुळे गायांच्या मध्ये क्षेत्र झालो आम्ही. आपल्या इकडे कशा प्रकारे बैलपोळा होतो? आमच्या इकडे बैलपोळा असा जास्त होत नाही, जे जे गावकरी असतात ते 2-4 बैल आणून करतात बैलपोळा. म्हणजे सहजासहजी त्या ठिकाणी आपलं मातीचे बैल बनवून. हा, मातीचे बैल, खरे बैल म्हणजे दिसतच नाही, फक्त नावाला राहिलेले. शेतामध्ये फक्त ते बैल दिसले. हा, शेतामध्ये बैल दिसतात, तिथं खेड्याव बैलच नाही. आपण इकडे बैलपोळ्यासाठी येत आहे फक्त? हा, बैलपोळ्यासाठी आम्ही दोस्त आमचे गेल्या 4 वर्षापासून येतो. आधी वडील होत होते, आता मी येतो. आपलं नाव काय? संदीप बाळासाहेब जाधव. आपल्या इकडे कशा प्रकारचा बैलपोळा होतो? तालुक्यातले हात करून सुद्धा गावामध्ये कशा प्रकारे होते पोळा? दरवर्षी आपला 2 वर्ष झाल्या पाहिजे किरण तर आम्ही पोळा करतोय. 15 दिवस झाले बैल आम्ही गोळा करून किरण त्या मार्गदर्शन विठ्ठल अप्पा सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही किरण त्या आम्ही बैल गोळा करून पोळा करतोय. ह्या ठिकाणी जरा जुन्या आठवणी कुठे ताज्या होते
नाही जुन्यात नाही दिसते. आमचे वडील पहिले व्यापार करायचे, त्यांच्या मागे आम्ही करतो. पण एक बैलपोळा गावामध्ये पूर्वीच्या काळी चांगला व्हायचा, तो आता कुठेतरी होत नाही. नाही होत नाही. आम्ही 2 वर्षाखाली जर पोळा करायला सोडून दिला, 2 वर्ष तातेवरच पोळा करतोय, 2 वर्ष झाले कर्मचारी पोळा करतो आम्ही, 15 दिवस झाले बैल गोळा करतो आम्ही त्या बाजारून शेतकऱ्यांचे काही इकडून तिकडून 2 वर्ष झाले बैल गोळा करतोय. माझं नाव संतोष देशपांडे, माझा 82 गेलो भाई आबा सावंत व्यापार बसतो. मी 82 ड्रायव्हर आहे, ड्रायव्हर पूर्ण कर्नाटक आपासून मिळलो आहे. त्यांचा मग इथं आपण सावंत आता सावंत चालू आहे, आता तिसरी पिढी चालू आहे. पूर्ण कर्नाटक आम्ही हिंडलो आहे, म्हणजे या बैलात या पण आत्ता त्या टायमाला होता, त्या टायमाला कमी आला कोणतं आता परिस्थितीला. आता सध्या गायचं आहे थोडं जास्त चालू आहे. पण आबाची आठवण म्हणून आम्ही ही सण साजरा करतो. त्यांचे बघा आबा इथला आपण चालू आहे, त्यांच्या मग किरण बी चालू आता आता थोडं 1.5 लाखाचे 4 बैल आमचे किती आता पण आमच्यापाशी 8 जोड्यात आता 1.5 लाखाचे 4 आहेत. आमचं इच्छे काय त्यांनी पुढं हे चालू ठेवा, प्रथा चालू ठेवायची. फक्त आम्हाला हे काय माहिती, आम्ही नागमल करतोय आबाच्या मग आपण बी चालू आहे, त्यांना किरण बी चालवा आमची इच्छा आहे. मी गडी गडी सांगतो, किती वर्ष ड्रायव्हर करतो सांग. मी ह्यांची तर 25 झालो का ड्रायव्हरचं काम करतो, सांग गडी म्हणून नको. फक्त ही आता आमचा नाद आम्हाला काय घ्यायची गरज नव्हती.